हा असो तर आपल्याला आता दिसतो ना मी मोबाईल दिसतोय का? आता मोबाईल नाही पाहिजे, तुम्ही कुठे पाहिजे? समोर पाहिजे. तर दोन क्रमागत, 2.6 मधलं पहिलं गणित जे आहे ते आपण घेऊया. दोन क्रमागत ज्यांनी आणलेले आहे वया पुस्तकाने लिहून घ्यायचं आहे, ज्यांनी आणलेलं नाही त्यांनी उद्या मात्र हे लिहून घ्यायचं आहे आपल्या वहीमध्ये. दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. दोन क्रमागत मी सांगितल्यानंतर घेऊ पेपर. दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. दोन क्रमागत सम नैसर्गिकांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. मग त्या संख्या आपल्याला इथं माहिती नाहीत. सम क्रमागत समसंख्या, मग पहिली दोन असेल तर दुसरी चार असते पा, बरोबर आहे? पहिली दोन तर दुसरी चार याप्रमाणे आपल्या असत्या संख्या असतात. दोघीपैकी कितकं अंतर आहे? कितकं अंतर आहे? दोनचं अंतर आहे. समजा ही जर आपण एक सीट घेतली, ही किती असणार आहे? वाय नाही, एकच चल वापरायचंय. ही दोन आहे, दोनामध्ये दोन मिळवलं की चार होतात, चारात दोन मिळवलं की सहा होतात, बरोबर आहे? तुमच्या या एक्स मध्ये तुम्ही दोन मिळवले की ही संख्या तुम्हाला मिळणार आहे, बरोबर का? म्हणून पहिली संख्या जी आहे बरोबर, त्या दोन संख्या म्हणून कसं म्हणायची जात, त्या दोन संख्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या, दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्या एक्स व एक्स अधिक दोन आहेत असे मानू. एक्स व एक्स अधिक दोन आहेत असे मानू. मग उदाहरणातील माहितीनुसार आता आपलं समीकरण तयार करायचं. उदाहरणातील माहितीनुसार काय सांगितलं माहितीमध्ये आपलं? मग त्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज, हिचाही वर्ग करायचा आणि याचाही वर्ग करायचा, त्यांची बेरीज किती आहे? एक्स चा वर्ग अधिक एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर दिलेला आहे तुम्हाला 244, मला वाटतं बरोबर ना? 244. मग याप्रमाणे आपण घेतलं होता हा, याचा एकतीस ती संख्या आहे, पण इथं ए अधिक बी हे जे विस्तार सूत्र आहे ते वापरायचं आहे. म्हणून तुमचं एक्स वर्ग इथे ए अधिक बी कंस वर्ग म्हणजे काय होणार आहे? पहिल्याचा वर्ग एक्स वर्ग, दोघांच्या गुणाकारी दुप्पट, दोन ए बी जे म्हणतो आपण, म्हणून अधिक दोन गुणिले दोन, हा इथला तुमचा हा एक्स दोन एक्स आणि अधिक दोनचा वर्ग बरोबर 244. मग एक्स वर्ग मध्ये एक्स वर्ग मिळवला किती होणार आहे? एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग. एक मध्ये एक मिळवलं, दोन एक एक्स वर्ग एक्स वर्ग बरोबर दोन एक्स वर्ग होतील. दोन दोनचा गुणाकार चार एक्स अधिक दोनचा वर्ग चार, हे 244 इकडे आणले तर ते ऋण होतील बरोबर 0. मग अधिक चार आहे, ऋण 244 आहे, एकाला धनचिन्ह आहे एकाला ऋणचिन्ह आहे. मग अशा काय करतो आपण बेरीज करतो की एक संख्या धन असेल एक संख्या ऋण असेल तर त्याची बेरीज केली जाते का वजा केली जाते? बरोबर आहे. ज्यावेळेस संख्या तुमची धन ऋण असेल त्यावेळेस त्यांची वजा करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, आणि जी मोठी संख्या आहे त्याचं चिन्ह आपल्या उत्तराला द्यायचं असतं. मग 244 संख्या मोठी आहे, तिला चिन्ह कोणतं आहे? ऋण, म्हणून तिला चिन्ह ऋण घेऊन घ्यायचं उत्तरात. मग 244 म्हणून चार वजा केले, शिल्लक किती राहणार आहे? 240. म्हणून हे ऋण 240 आले बरोबर 0. आता इथं दोन आहे बेदुनेच्या, इथे दोन आहे, इथे तुमचे एकशे बी दुने 240 होतात, प्रत्येकाला दोनने भागून घ्यायचं बरोबर आहे. दोनने भागून भाग जातोय म्हणून द्यायचा, जर जात नसतं द्यायची गरज नाही. पण इथं भाग जातो आपण देऊया भाग. मी तुमचं दोन एक्स वर्ग भागिले दोन अधिक चार एक्स भागिले दोन आणि ऋण 240 भागिले दोन बरोबर 0 भागिले दोन, दोन्ही बाजूंना शून्याला सुद्धा दोनने भागायचं.
मग तुमचा हा दोन दोन कॅन्सल होईल, बे एक बे बेदुने चार इथं भाग दिला, बे एक बे दोन चार इशू शून्य, म्हणजे तुमचा एक्स वर्ग अधिक दोन एक्स ऋण एकशे वीस आणि बरोबर शून्य भागिले दोन म्हणजे शून्य येतं. आता हे तुम्हाला एक सोप्या मांडणीमधलं वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आणि मग वर्ग समीकरण सोडवण्याच्या आपण ज्या दोन पद्धती पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे, आपल्या तीन पद्धती आहेत, पण त्यातली एक पद्धत कॅन्सल झाली तुम्हाला सांगेन, बरोबर आहे. पूर्ण वर्ग पद्धत जी आहे ती कॅन्सल केलेली आहे, अभ्यासक्रमातून वगळलेली आहे, तेव्हा तिचा अभ्यास करायचा नाही. मी तुम्हाला शिकवली ती, बरोबर आहे, पण तिचा अभ्यास करायचा नाही, फक्त पूर्ण वर्ग पद्धत जी आहे ती करायची नाही. म्हणजे तुमचं अवयव पद्धत आणि सूत्र पद्धत या दोन पद्धतींचा उपयोग करून तुम्ही हे समीकरण जे आहे ते सोडवू शकता. कोणतीही पद्धत, कारण हे तुमचं शाब्दिक उदाहरण आहे, त्या याच ठिकाणी तुम्हाला कोणती पद्धत वापरायची याचं बंधन नाही. मी पहिलं गणित जे आहे ते अवयव पद्धतीने सोडून दिलं होतं, तर हे गणित जे आहे मी तुम्हाला सूत्र पद्धतीने सोडून देतो. पहा मग तर हे तुमचं एकशे वीस जे आहे, बरोबर आहे, तर इथे एबीसीच्या सूत्र पद्धती काढताना एबीसीच्या किती काढायच्या असतात, ए बरोबर आहे, बी म्हणजे तुमचा एक चा गुणा दोन आणि सी म्हणजे स्थिर संख्या, बरोबर. याची तुलना जी आहे ती कुणाशी करायची असते, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य. हे तुमचं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. या स्वरूपात हे वर्ग समीकरण लिहिलं असतं, ए म्हणजे एक्स वर्गाला जी संख्या गुणिले आहे तिला ए म्हणायचं, बी म्हणजे एक्सला जी संख्या गुणिले आहे तिला बी म्हणायचं, आणि सी म्हणजे नुसती संख्या, म्हणजे एक्स वर्गाला गुणिले कोणती संख्या आहे का, नाही, म्हणून एक लिहिला. एक्सला किती किती गुणले दोन, म्हणून बी ची किंमत दोन लिहिलो, आणि नुसती संख्या ती किती चिन्हास ऋण एकशे वीस. मग पहिली किंमत जी आहे ती बी वर्ग वजा चार ए सी ही काढायची आहे, बी वर्ग वजा चार ए सी ही किंमत काढायची आहे. मग बी चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग करायचा, दोनचा वर्ग वजा चार गुणिले ए, ए म्हणजे एक आणि सी म्हणजे ऋण एकशे वीस, दोनचा वर्ग चार, तर ऋण चिन्ह तुमचं इथे एक आहे, इथे एक आहे, दोनदा ऋण चिन्ह आलं, दोनदा ऋण चिन्ह आलं की गुणाकारामध्ये काय होते, धन होतं, ऋण गुणले ऋण धन होईल, म्हणजे चिन्ह धन होईल. चार एक चार त्याला एकशे वीस ने गुणायचं, बारशे अठ्ठेचाळीस हे चारशे ऐंशी हा तुमचा गुणाकार येणार आहे. चारामध्ये चारशे ऐंशी मिळवले ही चारशे चौऱ्याऐंशी होती. बी वर्ग वजा चार ए सी बरोबर चारशे चौऱ्याऐंशी. आता चारशे चौऱ्याऐंशी कुणाचा वर्ग आहे, चारशे चौऱ्याऐंशी कुणाचा वर्ग आहे, सांगेल कोणाला, वीसचा वर्ग किती आहे, वीसचा वर्ग म्हणजे वीस गुणिले वीस चारशे होतात, ऐकाने, पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस होतो, हे चारशे चौऱ्याऐंशी आहे, म्हणजे कुणाचा असणार हे वीसच्या पुढं आणि पंचवीसच्या अगोदर. मग साधा एकवीसचा असेल का, एकवीस चारशे एक्केचाळीस आहे, पा मग बावीस जर कोण पाहिला पद्धत, बावीस गुणिले बावीस हा गुणाकार जर तुम्ही केला तर तो किती येतो पहा, बेदुने चार बेदुने चार पुन्हा भागले तर गुणलंय, बेदुने चार बेदुने चार बरोबर. आधी या दोन्ही गुणलं पण शून्य दिला मी दशकस्थानच्या, नंतर या एकवीसांच्या गुणलंय, बावीस चव्वेचाळीस चार अलग चारशे चौऱ्याऐंशी, बावीस गुणले बावीस केलं म्हणजे हा बावीसचा वर्ग आहे. म्हणून वर्गमूळ आपण ज्या वेळेस काढणार, वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी बरोबर किती येणार तुमचे, हे बावीस येणार आहे. त्याचं उत्तर जे आहे ते बावीस आलंय, चारशे चौऱ्याऐंशी हा बावीसचा वर्ग आहे. मग आता आपलं सूत्र कोणतं, एक्स बरोबर ऋण बी धन किंवा ऋण वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए. एक्स बरोबर ऋण बी ची किंमत काढलेली आपण किती दी, दोन, ती धनच आहे, टाकण्याची गरज नाही, अधिक किंवा वजा याची किंमत काढली आपण ती बावीस भागिले दोन आणि याची किंमत एक, म्हणजे एक्स बरोबर ऋण दोन अधिक किंवा वजा बावीस भागिले दोन आणि एकचा गुणाकार दोन येईल. आता हे बावीस जे आहे ते एकदा धन घ्यायचे आणि एकदा ऋण घ्यायचे, आपण दोन किमती मिळणार आहे. म्हणजे एक्स बरोबर ऋण दोन अधिक बावीस भागिले दोन किंवा एक्स बरोबर ऋण दोन ऋण बावीस भागिले दोन. एक्स बरोबर ऋण दोन आणि अधिक बावीस किती होणार आहे, धन वीस होईल भागिले दोन, किंवा एक्स बरोबर ऋण दोन ऋण बावीस ऋण चोवीस येईल भागिले दोन. दहा दिला पाहिजे, एक बे बेद आहे वीस, म्हणजे एक्स बरोबर दहा,
किंवा एक्स बरोबर ऋण एफ भागिले पद एक चार ऋण बार बरोबर आहे। तर आपलं उत्तर आहे धन दहा आणि ऋण बारा आलेलं आहे। आपल्या कोणत्या संख्या सांगितलं द्या सम नैसर्गिक संख्या, मग नैसर्गिक संख्या ऋण असत का? नैसर्गिक संख्यांची सुरुवात जी आहे ती एक दोन तीन अनंत बरोबर आहे, याप्रमाणे असतात त्या ठिकाणी सगळ्या धन संख्या असतात, म्हणजे तुमची ही ऋण संख्या जी आहे ती असणार नाही, हे उत्तर अग्राह्य बरोबर आहे। म्हणून तिथे पुढे काय लिहायचं एक्स बरोबर ऋण बारा, एक्स बरोबर ऋण बारा हे अग्राह्य, कारण कारण एक्स ही काय आहे एक्स ही सम नैसर्गिक संख्या आहे। नैसर्गिक संख्या ऋण नसते अशा प्रकारे सांगायचं, आणि म्हणून तुमची कोणती उत्तर पुढे धरलं जाणार आहे एक्स बरोबर दहा, पहिली संख्या जी आहे ती दहा, म्हणून त्या दोन संख्या दोन सम नैसर्गिक संख्या दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्या पहिली दहा दुसरी कोणती दहा बाय दोन मिळवले बारा आहे, तर असं हे शब्दामध्ये शेवटी उत्तर लिहायचं आहे। तर एकूण झाडे बरोबर किती आपण विचारलंय, त्यानंतर खाली यायचं आहे ते सांगितलंय वर्ग समीकरण तयार करा, वर्ग समीकरण तयार करा, त्याच्या पुढे यायचं आहे एक्सची किंमत काढा, समीकरण तयार झाल्यावर एक्स सोडवून ते एक्सची किंमत काढायची आहे, एक्सची किंमत काढा, शेवटी उभ्या रांगेतील झाडे किती, उभ्या रांगेतील झाडे किती हा प्रश्न विचारलाय, आणि शेवटी आडव्या रांगेतील झाडे किती, आडव्या रांगेतील झाडे किती। याप्रमाणे आपण जायचे क्रमाक्रमाने पहा, माली उभ्या रांगेतील झाडे एक्स मानून ते दिलं त्या बाबा तर सोडूया प्रमाणे उभ्या रांगेतील झाडे एक्स मान, मग आडव्या रांगेतील झाडे किती येणार, मग त्या वाक्यात सांगितलंय पहा काय सांगितलंय कि उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही उभ्या रांगेतील झाड संख्येपेक्षा पाचने अधिक आहे, पाचने अधिक म्हणजेच जास्त आहे। मग तुमच्या उभ्या रांगेमध्ये एक झाड आहे, पंधरा झाड असतील तर आडव्या रांगेत किती आले असती पंधरा आणि पाच वीस आले असती, म्हणजे एक्स अधिक पाच करायचे, आडव्या रांगेतील झाडे बरोबर तुमची एक्स अधिक पाच। एकूण झाड किती आहेत, एकूण झाडे संख्या दिलेली आहे किती येते एकशे पन्नास, संत्रामागील एकूण झाड एकशे पन्नास आहेत असं सांगितलंय का, मग आता हे झालं वर्ग समीकरण तयार करा, मग एकूण झाड किती कशी काढणार समजा पा, आता आपल्या वर्गात पाहूया या ओळीमध्ये पाच वाक आहेत चार किती एक दोन तीन चार ओळी आहेत, प्रत्येक ओळीमध्ये पाच पाच वाक आहेत, एकूण वाक किती होणार आहेत या ओळीत पाच या ओळीत पाच या ओळीत पाच आणि या ओळीत पाच किती होणार आहे वीस, म्हणजे आपण एक एक बँक मोजत बसलो का, हे पाच आणि ओळी किती आपल्या चार पाच चोक वीस, मग ते तिथं करायचं आडव्या रांगेमधले झाड उभ्या रांगेमधली झाड यांचा गुणाकार करायचा बरोबर आहे। म्हणून एक्स गुणिले एक्स अधिक पाच बरोबर एकशे पन्नास, एक्स म्हणजे तुमची उभ्या रांगेमधली झाड एक्स अधिक पाच म्हणजे आडव्या रांगेमधली झाड यांचा गुणाकार केला की एकूण झाड जी आहे ती आपल्याला मिळणार आहे, हे सोडवलं आपण
एक्स ने एक्स लागून ल एक्स वर्ग, एक्स ने पांच लागून ल पांच एक्स, दीडशे आपण इकडे आणले की ऋण होतील बरोबर शून्य। अवयव पद वापरायचं मला इथं आता पुन्हा तेच गुणाकार तुमचा ऋण पण एकशे पन्नास आला पाहिजे आणि एक्सचा सहगुण तुमचा पाच आहे। आता गुणाकार ऋण पाहिजे म्हणजे एका संख्येला धनचिन्ह घ्यावं लागेल एका संख्येला ऋणचिन्ह घ्यावं लागेल बरोबर आहे। पण त्यापैकी आपल्या इथं धन पाच आहे म्हणजे मोठ्या संख्येला धनचिन्ह आणि लहान संख्येला ऋणचिन्ह म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार एकशे पन्नास आणि त्यांची वजाबाकी पाच आली पाहिजे। कोणती सांगा मगासारखंच आहे दहा त्याच्यामध्ये एक अवयव आहेच पंधरा गुणिले दहा किती होतात हळू इथं वेग घालत तिकून जाणार तिकून जा तिकून जा पंधरा गुणिले दहा किती मग ते सांगा एक अवयव दहा आहे पंधरा दहा दीडशे होतात इथं तुमचं पंधराला चिन्ह धन घ्यायचं आहे आणि दहाला चिन्ह ऋण घ्यायचं आहे हे पंधरा वजा दहा तुम्ही केलं की तुमचं उत्तर हे येणार आहे। एक्स वर्ग त्याच्याप्रमाणे कोण करायचं अधिक पंधरा एक्स वजा दहा एक्स वजा एकशे पन्नास बरोबर शून्य। दोन दोनचे गट आपण तयार केले पहिल्या गटात एक्स सामाय घेतला तर एक्स अधिक पंधरा दुसऱ्या गटात ऋण दहा सामाय घेतले एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य। एक्स अधिक पंधरा दोन्ही कौन सारखेच आहेत म्हणून तो सामाय घेतला आपण दुसऱ्या कोणतं एक्स दहा शिल्लक आहे बरोबर शून्य। एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य किंवा एक्स वजा दहा बरोबर शून्य पहिला कंस बरोबर शून्य किंवा दुसरा कंस बरोबर शून्य तुमचा असेल आणि मग तुमचं एक्स बरोबर किती येणार आहे अधिक पद्धतीने म्हणजे ऋण पंधरा होतील किंवा एक्स बरोबर तुमचं अधिक दहा येईल। झाडांची संख्या ऋण पंधरा आहे असं म्हणणं योग्य आहे का माझ्या बागेमध्ये संत्र्याची झाडं आहेत ती किती आहे ऋण पंधरा आहे असं म्हणणं योग्य होईल का ऋण पंधरा म्हणजे झाडच नाही तुमच्याकडे असं अर्थ होतोय ऋण म्हणजे काय आपण कर्ज घेतलेलं असतं त्यावेळेस आपण म्हणतो आपल्यावरती कर्ज आहे ते ऋण आहे हे देणं झाले आपण लागतंय इथे तसं नाही इथं संख्या ही आहे झाडांची संख्या ती आहे झाडांची संख्या ही ऋण असणार नाही म्हणून एक सी झाडांची संख्या आहे म्हणून ती ऋण असणार नाही आणि म्हणून एक्स बरोबर नाही ऋण पंधरा जे तुमचं ऋण पंधरा जे आहे ते अग्राह्य आहे थोडक्यामध्ये म्हणून तुमचं एक्स बरोबर दहा हे ग्राह्य उत्तर असणार आहे। एक्स बरोबर दहा ही झाडांची संख्या असेल एक्स म्हणजे काय तुमचं उभ्या रांगेतील झाडांची संख्या ती आहे बरोबर आहे मग उभ्या रांगेतील झाडांची संख्या दहा आली आडव्या रांगेमध्ये झाडांची संख्या देणार आहे शब्दामध्ये शुद्ध उत्तर लिहायचं असतं शब्दिक उदाहरणाचं उभ्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर दहा आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर किती म्हणजे तुमचं एक्स मध्ये म्हणजे दहा मध्ये पाच मिळवले पंधरा बरोबर आहे। उभ्या रांगेमधले झाडांची संख्या ही तुमची दहा असेल तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या तुमची पंधरा असेल दहा आणि पंधरा तुम्ही गुणाकार केला की बरोबर दीडशे येतात पाच बरोबर आहे। तर अशा प्रकारे हे गणित जे आहे शाब्दिक गणित जे आहे ते सोडवायचं होतं।